सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस झालाय. कुडाळ तालुक्यातल्या काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कोकणातील बागायतदारांची चिंता मात्र वाढली आहे. या काळातच आंबा, काजू, जांभूळ, फणस आदी अशा पिकांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र अवकाळी पावसामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24.